आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे रेल्वे स्थानकातून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 7 वरून जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरून सीएसएमटीकडे लोकल रवाना होतील. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅट क्रमांक 4 आणि 5 वर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. संपूर्ण वेळापत्रकच कोलमडल्यामुळे इंडिकेटर देखील बंद पडलेले आहेत आणि ज्या ठाणा लोकल आहेत ज्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटतात तिथून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 7 क्रमांक प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून कोणतीही लोकल जाणार नाही. केवळ 4 आणि 5 या प्लॅटफॉर्म क्रमांकावरून सीएसएमटीच्या दिशेनं लोकल रवाना होणार आहेत आणि त्यामुळे या दोन प्लॅटफॉर्मवर खूप मोठी गर्दी आहे. मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर पण मोठा फटका आपल्याला दिसून येत आहे. भांडूप स्टेशनला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक जे ट्रेन आहे ते ट्रेन उशिराने धावत आहे. त्याचमुळे सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसरी बाजू बघतात ठाण्यातील हा महत्त्वपूर्ण सॅटीज आहे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जे बस वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी आता पाहायला मिळते. एकीकडे जो मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर दुसरीकडे जे नोकरदार वर्ग आहे त्यांनी देखील या सॅटीसवर गर्दी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या सॅटीसवर बसवरून वेगवेगळा प्रवास करण्यासाठी या ठिकाणी प्रवाशांनी देखील गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. नमस्कार. मनस सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनस सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मनस सुद्धा.